माझा हरकतीचा मुद्दा असा आहे की या विधान मंडळाच्या इमारतीचा एक वेगळं असं महत्त्व आहे। महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीपासून आणि त्यापूर्वीपासून विधिमंडळामध्ये या राज्याच्या अनेक सदस्यांनी आपला स्वतःचा एक आदर्श निर्माण केला आणि खऱ्या अर्थाने विधिमंडळ म्हणजे कायदे मंडळ आणि त्याचा एक वेगळा आदर वरचं सभागृह असेल खालचं सभागृह असेल या दोन्ही सभागृहामध्ये आणि त्यानुसार महाराष्ट्राच्या जनतेमध्ये एक वेगळा आदर आहे। अध्यक्ष महोदय, मी खास करून आज या हरकतीच्या मुद्द्याद्वारे संपूर्ण सभागृहातील सर्व सदस्यांना मी आवाहन करणार आहे की या विधिमंडळाची परंपरा, पवित्रता, घटनेने दिलेले अधिकार आणि त्याकडे पाहण्याचा आपल्या सगळ्यांचा दृष्टिकोन आणि महाराष्ट्राच्या 13 कोटी जनतेच्या वतीने एक असलेले त्याचं वैभव हे आपण या सभागृहामध्ये आणि सभागृहाच्या या संपूर्ण प्रिमायसेसमध्ये तितक्याच तत्परतेने पाळणं ही पवित्रता हे आपलं सगळ्यांचं कर्तव्य आहे। आणि म्हणून अध्यक्ष महोदय, या सभागृहाच्या दोन्ही सभागृहामध्ये किंवा या विधिमंडळाच्या परिसराच्या आतमध्ये कोणी सदस्य असेल किंवा कोणी व्यक्ती असेल त्यांनी आपण त्या ठिकाणी वावरत असताना आपल्याकडून अशा कोणत्याही पद्धतीची हरकत होऊ नये किंवा या विधिमंडळातील कुठच्याही नेत्याचा, मंत्र्याचा किंवा राजकीय पक्षाच्या नेत्याचा त्या ठिकाणी अंगविक्षेप करून तोंडाने आवाज काढून किंवा कृतीतून आपला अपमान होऊ नये अशा पद्धतीचं एक वेगळी परंपरा किंवा पायंडा हा आपण यापूर्वी पाळलेला आहे। पण अध्यक्ष महोदय, मागील अनेक दिवसापासून या सभागृहामध्ये अनेक वेळा आपण अनेक गोष्टीवरती चर्चा केली परंतु हल्ली या सभागृहातील आणि सभागृहाच्या बाहेरील मी हरकतीच्या मुद्द्यावर बोलतोय त्यांचं होऊन जाऊ द्या मग आपलं बोल त्यांचं होऊन जाऊ द्या काय असं पॉइंट अध्यक्ष महोदय सध्या या विधिमंडळाचं चित्रीकरण, या विधानसभेच्या परिसरातील चित्रीकरण हे डायरेक्ट प्रत्येकाच्या घरी दूरचित्रवाणीवरून दाखवलं जातं। अध्यक्ष महोदय, त्यांना जे बोलायचं बोलू द्या, पण याच जागेवर बसून तालिका अध्यक्ष भास्कर जाधव साहेबांनी आम्हाला दुपारी सांगितलं की असा हरकतीचा मुद्दा कशावरही घेता येत नाही। अध्यक्ष महोदय, हरकतीचा मुद्दा जे बिझनेस चालू आहे त्या बिझनेसवर हरकत घ्यावी लागते, भास्कर जाधव साहेबांनी सांगितलं, त्यामुळे इथे बिझनेस चालूच नाही आहे। हा ते हरकतीचा मुद्दा म्हणतायत ते। साहेब, माझा हरकतीचा मुद्दा असा आहे की विधिमंडळाचं कामकाज चालू आहे आणि विधिमंडळाच्या कामकाजामध्ये या ठिकाणी सदस्यांकडून किंवा व्यक्तीकडून इकडे असणाऱ्या नेत्यांचा, मंत्र्यांचा अवमान केला जातो असा माझा हरकतीचा मुद्दा आहे। आणि पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन, या सभागृहाला मी माहिती देऊ इच्छितो, ठीक आहे, मी हरकतीचा मुद्दा शब्द मागे घेतो, विरोधी पक्ष घेते साहेब, पण आज आपण ज्या गोष्टीवर चर्चा करतोय तिथे आपण सगळ्यांनी मिळून एकमताने हा विचार करणं गरजेचं आहे, ज्याला आपल्याला देखील या ठिकाणी या पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशनला पाठिंबा देऊन आपलं मत अध्यक्ष महोदयामार्फत त्या ठिकाणी कुठेतरी एक नवीन पायंडा आपण सगळ्यांनी मिळून तयार करणं गरजेचं आहे। आणि काल या सदनाचे सदस्य आणि याच विधिमंडळात महाराष्ट्र राज्याचे मंत्री यांच्याबद्दल ट्विटरवरती वृत्तवाहिन्यांमध्ये ज्या पद्धतीचं मी नाव नाही घेत, मी नाही व्यक्तिगत करत, ठीक आहे, मी व्यक्तिगत करत नाही, पण या सभागृहाची पवित्रता पाळण्यासाठी मी आपल्याला विनंती करतो की या विधानसभेने कुठेतरी नियम तयार करणं गरजेचं आहे की अशा पद्धतीने अंगविक्षेप केला, या ठिकाणी आपल्या नेत्याची दखल केली किंवा आवाज काढले किंवा आणखी कोणत्याही गोष्टी करून त्या ठिकाणी त्यांना हिणवण्याचा प्रयत्न केला,
तर तो गुन्हा होऊ शकतो आणि त्याला निलंबन करण्याचा अधिकार देखील या सभागृहात असला पाहिजे अशा पद्धतीने नियम या सभागृहाने सर्वांनी एकत्र करून करणं गरजेचं आहे तरच या विधिमंडळाची आणि विधिमंडळ परिसरातील या संपूर्ण परिसराची पवित्रता राखली जाईल आणि म्हणून अध्यक्ष महोदय याबाबत आपण निर्णय द्यावा अशी माझी या पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशनद्वारे मागणी आहे. मला असं वाटतं सन्माननीय अध्यक्ष महोदय साहेबांनी नाही अध्यक्ष महोदय सन्माननीय सदस्यांनी जो मुद्दा मांडलाय तो महत्त्वाचा मुद्दा आहे. कुठल्याही पक्षाच्या आमदारांनी कुठल्याही पक्षाच्या नेत्यांच्याबद्दल त्यांची नक्कल करणं किंवा कुठलाही त्यांचा मानहानी होईल अशा प्रकारचं वक्तव्य करणं हे योग्य नाही आहे. हे सगळ्यांनीच पाहिलं पाहिजे आणि त्यामुळे त्यांनी जो मुद्दा मांडलाय तो राईट स्पिरिटमध्ये आम्ही देखील घेतोय. तो सगळ्यांनीच घेतला पाहिजे. आपण सगळ्यांनी मिळून हे पथ्य पाळलं पाहिजे की कुठल्याही नेत्याच्या संदर्भात एक पातळी, कारण शेवटी महाराष्ट्राने पातळी नेहमीच एक पाहिलेली आहे, त्या पातळीला सोडून अध्यक्ष महोदय अशा प्रकारचं वर्तन होऊ नये. या सभागृहातल्या सगळ्या लोकांनी हे पथ्य पाळलं पाहिजे. फक्त आदरणीय सन्माननीय सदस्य प्रभूसाहेब असतील किंवा विरोधी पक्षनेते सन्माननीय देवेंद्रजी, या गोष्टीवर काही क्षण चर्चा करून आपल्याला थांबता नाही येणार. जशी राजा तशी प्रजा हा प्रघात अगोदर होता. विधानसभेत आम्ही जशी कृती करू, आमदार जसे वागतील, मंत्री जसे वागतील, या सभागृहाचे सदस्य जसे वागतील, तिकडे ग्रामपंचायतच्या शेवटच्या स्तरापर्यंत त्यांना हे आचरण म्हणजेच राजकारण अशी भूमिका होईल. आणि यासाठी प्रभूसाहेबांनी हा मुद्दा मांडला, आपण ऐकला आणि सांगितलं ठीक आहे, आता प्रत्येकाने सद्विवेक बुद्धीने वागावं, तर 21व्या शतकात आणि कलियुगात हे काही शक्य नाही. या दृष्टीने आमदारांची एक समिती केली पाहिजे. आपण नियम समितीचे नियम बदलवण्यासाठी जगातली सर्व घाई केली ना, आता या संदर्भामध्ये सुद्धा प्रत्येकाचा सन्मान आहे. इथं असणाऱ्या प्रत्येक नेत्याचं कुटुंब, यापैकी प्रत्येक नेता कोणत्याही पक्षाचा असो, त्यांनी आपल्या कुटुंबाच्या अधिकाराचे हक्काचे क्षण समाजहितासाठी दिले. अध्यक्ष महाराज, एखाद्या व्यक्तीच्या संदर्भात आपण अशा पद्धतीचा अपशब्द, एखाद्या नेत्याच्या संदर्भामध्ये आपण त्याची नक्कल करण्याचा प्रयत्न करणे, अध्यक्ष महाराज, यापेक्षा मोठी राजकीय चूक, राजकीय घोडचूक असू शकत नाही. आणि अजून माझी सूचना अध्यक्ष म्हणून, उद्या तुम्ही अध्यक्ष आहात, उद्या सन्माननीय सदस्य म्हणून तुम्ही काम कराल, उद्या एखाद्या गोष्टीच्या संदर्भामध्ये तुमचा अवमान होईल, तुम्ही राजकीय केलेली तपश्चर्या एका क्षणाला अशा शब्दाचा उपयोग करून मातीत गाडल्या जाईल, हे थांबवायचं असेल तर आता योग्य वेळ आली आहे. कोरोना नसताना व्हॅक्सिन घ्यायची आवश्यकता नसते, पण आता जो हा अशा पद्धतीचा एक संस्कार नसणारा एक मोठ्या प्रमाणावर कृती घडताय, आमदारांची एक समिती करण्याचा आदेश द्या. 3 महिन्यामध्ये झालेल्या अशा घटनांच्या संदर्भात सर्व सन्माननीय सदस्य, म्हणजे विधानसभेतल्या तर घटना आहेच, खालच्या स्तरावर सुद्धा आमदाराचा उपमर्द होतो. अध्यक्ष महाराज, आपल्याला एकदा या संदेश या आचारसंहिता करण्याची आवश्यकता आहे, कोड ऑफ कंडक्ट करण्याची आवश्यकता आहे. आणि यासाठी माझी तुम्हाला विनंती आहे, नाही विनंती आहे अध्यक्ष महाराज, याला सहज घेऊ नका. किंवा अध्यक्षपदावर तुम्ही तालिका अध्यक्ष आहे, मग आपण काही निर्णय केला तर बाकी सदस्य काय म्हणतील, नेते काय म्हणतील, या भावनेतून राहू नका. जेव्हा संधी असेल तेव्हा चांगलं काम करा. आता एक आमदारांची समिती अध्यक्ष म्हणून तुम्ही गठित करा, अध्यक्ष जे आहेत त्यांच्याशी चर्चा करा, आणि एक कोड ऑफ कंडक्ट हे अधिकाऱ्यांसाठी सुद्धा आणि आमदारांसाठी करण्याच्या दृष्टीने निर्णय करावा. असं शांत बसून ऐकून घेऊन निर्णय होत नसेल तर हा अपमान आज इतरांचा आहे, उद्या तुमचाही झाल्याशिवाय राहणार नाही, एवढं लक्षात ठेवा. सन्माननीय महोदय, आता सन्माननीय विरोधी पक्ष नेत्यांनी पण सांगितलं, मुनगंटीवार साहेबांनी पण सांगितलं, मी फक्त एवढीच भर त्याच्यामध्ये टाकतो, कारण मी पण 30 वर्ष ह्या सभागृहाचा सदस्य आहे. या सभागृहाच्या आवारात बाहेर वॉल जे गेट आहे, गेट पासून आत आल्यानंतर कुणीही काही केलं तर जर ते चुकीचं असेल, ते योग्य नसेल, तर त्याच्या संदर्भामध्ये शासन करता येतं. मला आठवत आहे जुन्या भुजबळसाहेब वगैरे बाळासाहेबांना आठवत असेल की लॉबीमध्ये एकदा पोलिसांदोघ इथं होते आणि त्यावेळेस आपण काहींना निलंबित त्या ठिकाणी केलेलं होतं. असं करता येतं, फक्त
आता इथून पुढे ती गोष्ट लक्षात ठेवा आणि मुनगंटीवार साहेब म्हणतात तशा प्रकारची समिती बाहेरच्या बाबतीमध्ये काय करायचं असेल आमदारांची तर करायला आमची काही हरकत नाही। तर अध्यक्ष महोदय आता मी जर आपली सभागृहाची आपली विशेषता परवानगी असेल तर महाराष्ट्र विधानसभा नियम 293 अन्वये काल जी काही चर्चा झाली त्यांना त्यांना नको आपण त्याच्यामध्ये नाही नाही नरहरी झिरवाळ साहेबांशी बोलू आणि सोमवारी आम्ही 10 वाजता एकत्र बसणार आहे त्यावेळेस त्याच्याबद्दलची चर्चा करू। सोमवारी बसणार आहे ना त्यावेळेस करू ना। सन्माननीय विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस साहेब तसंच राजू नवघरेजी सुधीर मुनगंटीवारजी संग्राम थोपटेजी रवी राणाजी आकाश फुंडकरजी समीर कुणावरजी श्वेताताई महाले सुनील भुसाराजी कृष्णा गजबेजी प्रताप अडसरजी अमित झनकजी दादाराव केचेजी राजेश पवारजी राहुल कुलजी या सन्माननीय 15 सदस्यांनी महाराष्ट्र विधानसभा नियम 293 अन्वये उपस्थित केलेल्या चर्चेमध्ये ते सहभागी होऊन त्यांनी आपली मतं इथं मांडलेली आहेत आणि सभागृहात विचार मांडलेले सर्व सन्माननीय सदस्यांचं 15 सन्माननीय सदस्यांचं मी पहिल्यांदा मनापासून आभार मानतो। तुम्ही सर्वांनी या चर्चेदरम्यान व्यक्त करण्यात जो काही गांभीर्य म्हणजे चर्चा केलेली आहे त्याचा निश्चित सरकार गांभीर्याने विचार करेल असं सुरुवातीलाच मी आपल्या सगळ्यांना विश्वास देतो। एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट।